सातारा शहरच नव्हे तर आम्ही जिल्ह्यात सातारा पालिकेचं सगळं काम करणार आहे आणि शहरातलं युवा वर्ग बरोबर घेऊन आम्ही साताऱ्यात जोमानं काम करणार. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या आठवले गट सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सातारा शहर अध्यक्षपदी अक्षय कांबळे यांची निवड करण्यात आली असून सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी मोठ्या ताकदीने लढणार असून जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी शहर अध्यक्षांना नगरपालिका निवडणुकीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. इलेक्शन काय सांगाल, कशी रणनीती असणार आहे? आज जसं बापूंना विश्वास मायावर टाकलेला आहे, तसं सातारा शहरात बापूंचा पूर्णपणे विश्वास टाकण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि सातारा शहर, सातारा शहरच नव्हे तर आम्ही जिल्ह्यात सातारा पालिकेचं सगळं काम करणार आहे आणि शहरातलं युवा वर्ग बरोबर घेऊन आम्ही साताऱ्यात जोमानं काम करणार. हा कार्यकर्ता गेले 12 ते 15 वर्ष सातारा शहरामध्ये कार्यरत असून पडद्यावरचा हिरो म्हणून आपल्याला संबोधत होतो तो अक्षय कांबळे आता पुढे आलेला आहे आणि अशा कार्यकर्त्याला आज आपण संधी देतो आहे ज्यांनी 11 ते 12 वर्ष चळवळ जवळनं पाहिलेली आहे. चळवळीतले प्रत्येक खासकरणी त्याला माहिती आहे, चळवळ कशी उभी करायची, आंदोलन कशी करायची, फक्त त्याला कुठलं पद नसल्यामुळं तो यापूर्वी कधी आपल्याला इथं दिसलेला नव्हता. पण आज अक्षय कांबळेला आज आम्ही पुढं नोटीस केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्याच्या नेतृत्वावरती उद्याची नगरपालिका निवडणूक लढली जाईल. पण ही निवडणूक लढत असताना जर कोणी इकडे तिकडे गडबड केली तर दिलेलं पदसुद्धा आम्ही 5 मिनिटात बसून काढून टाकणार. मला लढाई जिंकणारा कार्यकर्ता लागतो, हरणारा लागत नाही. लढणाराच कार्यकर्ता आहे म्हणून पुढे आणलेला आहे. बाजीप्रभूनं खिंड लढवली शेवटच्या श्वासापर्यंत, ह्यानं खिंड सातारची लढवायची शेवटच्या श्वासापर्यंत, ही याची खऱ्या अर्थानं परीक्षा आहे आणि ह्यात हारला की पुन्हा चळवळला आहे. काय सांगायला